नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, आज आपण मोफत बियाण्यांचे या ठिकाणी सरकारकडून वाटप होणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला सोयाबीन व भुईमुगाचे बियाणे या ठिकाणी तुम्हाला मोफत मिळणार आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत, पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि संपूर्ण माहिती बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर हा पत्र या ठिकाणी सूचना कार्यालय भारत सरकारकडून हा पत्र आलेलं आहे, ज्यामध्ये गृह मंत्रालयाचा हा पत्र आहे, ज्यामध्ये बघितलं तर खाद्यतेलामध्ये आंतरनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने खरीप 2021 या ठिकाणी नवीन धोरण तयार केले आहे। यानुसार बघितलं तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बियाण्याचे उच्च उत्पादन देण्याच्या वाणाचे या ठिकाणी वाटप करणार आहे, ज्यामध्ये या ठिकाणी तेलांचे जे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आता सध्या तेलांचे भाव खूप वाढलेले आहेत, अशा स्थितीत जे भवितव्यात या ठिकाणी तेलाची कमतरता होऊ नये यासाठी या ठिकाणी नवीन वाहनाचे वाटप करून सरकार या ठिकाणी तेलाचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि हे वाहनाचे वाटप हे फ्रीमध्ये होणार आहे, ज्यामध्ये सोयाबीन आणि भुईमुगाचे जे या ठिकाणी बियाणे असणार आहे। त्याचबरोबर या योजनेअंतर्गत 8 लाखांहून अधिक सोयाबीन व मिनी किट आणि या ठिकाणी 74,000 शेंगदाणे मिनी किट वितरित केल्या जातील। ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी 8 लाखांहून अधिक आणि 74,000हून अधिक शेंगदाण्याचे किट या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर खरीप धोरण 2021 तेल बियाणा अंतर्गत अतिरिक्त 6.37 लाख हेक्टरचे या ठिकाणी जे तेल बिया अंतर्गत या ठिकाणी लागवड करणार आहे 2021 खरीप 2021। या ठिकाणी सविस्तर माहिती त्यांनी दिलेली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की तेलबियांच्या उत्पादनात आत्मनिर्भरता होण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या बहुयामिक धोरण या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येणार आहे, ज्याअंतर्गत या ठिकाणी त्यांना या ठिकाणी मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये या ठिकाणी 2021 6,37,000 हेक्टर या ठिकाणी जमीन आणली आहे। आणि यामध्ये बघितलं तर 120.26 लाख क्विंटल तेलबिया आणि 24.36 लाख टन खाद्यतेल उत्पादक करण्याची या ठिकाणी क्षमता असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तेलबियामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वापरण्यासाठी बियाणांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनांची या ठिकाणी उत्पादकता वाढवून देणार आहे, ज्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला 30 एप्रिल 2021 रोजी खरीप परिषदेची या ठिकाणी विशेष खरीप योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती। आणि त्यानंतर या ठिकाणी सोयाबीन आणि भुईमुगासाठी क्षेत्र उत्पादक वाढवण्यासाठी या योजनेचा आराखडा तयार करण्यात आलेला होता। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि तेल बियाणे व तेल पाम अभियानाअंतर्गत उच्च उत्पादन देणारे वाहन या ठिकाणी पुढील प्रमाणे मोफत उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कोणकोणत्या राज्यांना या ठिकाणी मोफत हे धान्य मिळणार आहे, ज्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगड अशा 6 राज्यांना 41 जिल्ह्यासाठी 1,47,500 हेक्टर क्षेत्रावर 76,300 कोटी रुपयांचे या ठिकाणी खर्चून आंतरपीक म्हणून सोयाबीन बियाणांचे वाटप या ठिकाणी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, त्याचबरोबर गुजरात आणि या 8 राज्यांमधील 73 जिल्ह्यात या ठिकाणी 3,90,000 क्षेत्रात 104 कोटी या ठिकाणी खर्चून सोयाबीन बियाणांचे वितरण करण्यात येणार आहे, ज्यामध्ये बघितलं तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि या 9 राज्यांमध्ये 90 जिल्ह्यांमध्ये 40 कोटी या ठिकाणी खर्चून या ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी जे वितरित करण्यात येणारे बियाणे आणि यासाठी या ठिकाणी 10,06,636 हेक्टर असेल आणि मिनी किटची संख्या 8,16,435 असेल। वितरित केल्या जाणाऱ्या सोयाबीन बियाणांची उत्पादन क्षमता प्रति हेक्टर 200 क्विंटलपेक्षा जास्त कमी नसेल। ठीक आहे, तर याची उत्पन्न बघितलं तर तुम्हाला 20 क्विंटलपेक्षा कमी नसणार आहे, तुम्हाला प्रति एकर या ठिकाणी प्रति हेक्टर 20 क्विंटल या ठिकाणी उत्पादक क्षमता होणार आहे। त्याचबरोबर तेलबिया आणि पामतेल वरील राष्ट्रीय अभियानाबाबत या ठिकाणी दिलेले अशा माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी सोयाबीन आणि भुईमुगांची या ठिकाणी
बियाणे फ्रीमध्ये मिळणार आहे, याची रजिस्ट्रेशन कसं करायचं ऑनलाईन पद्धतीने त्याबाबत व्हिडिओ लवकरच येणार आहे. आणि ही माहिती होती सध्या फक्त, आणि ज्यानंतर तुम्हाला ऑनलाईन कशा पद्धतीने करायचं बियाण्यांची याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.